you <laughs> चला तिकडे रथ आला सजू मग ते पंधरा ताली चाली बाबू ते गेंडा सामी आनंद धरून माहित नाही का चला गकलं की जादा मात बर कर रे लग जादा मत, जादा मत बराबर चला गाडी हो हिलता ऐसा हिलता डुलता डुलता हिलता डुलता कैसा गाडी चलांगो किमाना क्या हो देखे ना जरा गेंडा हो घेण्यासाठी ते राह सब रुक रहे तेरे ते से कब गाडी लाता बोल सजा की फिर ते धुनाकता देखना हो गेंडा सामानी बाबा आले का मोठे ग्राउंड सगळे वाचत सगळं नास्ता इथं तुमचा आता गाडी सजवा टाइम नाही लागत मग बा चला चला ते बँडवाले हे आले का आपले सगळे चला मग चला झगड़ ंगलिया बताओ के उसको बताओ के क्या मत बताना उसका मूल खराब हो जाएगा फालतू का फिर क्या मत बता दो रंधे रंधे शाम को बताएंगे खाना खाने के बाद बहुत ही इमरजेंसी है ना ये इसके गांव का मामला है ना रामपुर का फिर क्या दो? आ, बता देते ना इसको बाबा फालतू कैसा मेरे को कैसा रहता नहीं बताऊ फिर बता 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 बाबा कितनी दफा बताऊ सच्ची बात है ना रजा झूठा छूट रहा तेरे गाँव का है ना रामपुर का है ना स्टोरी देखना फ्रंट पेज ना चलो बना कुछ भी मजाक मत कर फिर क्या जा? टाइम कौन सा तुम्हारा मजाक का टाइम कौन सा चल चलो चलो उधर देख रहे चलो चलो, चलो मेरे को मार खाना पड़ेगा तुम आते आ रहे सुनना तू तुम्हारे गांव के तू बोला नहीं मेरे को तुम्हारे दोस्त लगे बोले वो एम बी बैंक में तो वो सवा करोड़ लेके भाग गए ना उसके फोटो की तो आया ना इसमें मारा तोरा धुटके मनोज पाटिल और एक तीसरा है वो क्या भानुदास पवार तीनों के फोटो और नाम है ना यहाँ पे पूरा दिया ना डिटेल में पढ़ना जरा झूठ हो नहीं सकता हमारे गाँव के ऐसे काम करते नहीं दरोडा डाल के एक सवा करोड़ रूपए लेते बोले अरे झूठ झूठा है झूठी बात में ये। कुछ नहीं कुछ भी लिखते हो पेपर वाले उसका कुछ खराब है झूठी झूठी कुछ भी हो लेकिन कैसा कितनी प्लानिंग की थी बोलती उन्होंने अरे हाथ में नहीं आ रहा है सीसीटीवी नहीं सब सब फुटेज बिल्कुल गायब किए बोले फिंगर प्रिंट ने कुछ नहीं कुछ नहीं पुलिस परेशान ग्यारह मुल्की पुलिस नाकाबंदी ये वो चलो उधर फिर देखना पड़ना गेम झाला त्याचा काहीतरी शंभर टक्के त्याने काहीच नाही केलं हे कोणतरी यायच्यावर आणलं हे जाणून बुजून करायला आहे प्रकरण पाहतो मी आता चला ते आता आपलं ते तालीमचं आहे ना एक घंट्यात ते झालं की फोन लावतो मी त्याने काय आधी विचारतो मी चला चला फटकन ते मी तर फटकन लावून काय मुळेच गेलो माझ्या आता चला लवकर चला चलो घरा साईड मला चलो 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 कोण कोण आहे बाहेर निघलो साहेब चलो बाहेर निघलो कोण कोण आहे पोस्टर पाहिलं आपलं पोस्टर आहे तुला लागला तिघा चेकिंग सुरू आहे ना नाक्यावर गाडी चक्कर चा आहे पुढे जायला पुरत नाही पुढे काय गेलो का नाही फिटलो जाऊ लवकर रिटर्न मार गाडी आपली बळबोजाज्या घरी चालले जाऊ तिथंच कुठं तरी लफा म्हणून आपण त्या आता मासाच्या घरी येत नाही आता तोंड टाकून कठीण झाला आपल्याला चल चल पुढे जाण्यात दर तरी चाल पटो जा रिटर्न का बडबोजा घरी जाऊ काय नाही का चला लागेल आमचा काही दोष नाही आमचा घरी रिपोर्टाला तू तू बँकेत कर काय पैसे ना तुम्हाला पैसे भेटे ना, ले ले ना आता आमच्या पैसे घेऊन गेले भाऊ खो आहे ते हे आड घेतलं त्याच्यावर तसं कामही नाही करायला पाहिजे ना आपल्या लेकडाईन मग तसे संस्कार करायला नाही पाहिजे लेकरावर आता मारत झाले हे झाले आता लग्न आता त्याचं आहे योग्य आहे का हे असं करणं का म्हणजे त्याला वाटलं एक कोटीने आपण मला माल होतो म्हणजे आम्ही मेलो इकडे आमचे हर हरामाचे पैसे आहे का आमची मग मेहनतीचा एक एक रुपये कमावलेला आपण काय नाही काय बोलता केस गर्म आता केस अशी थंडी पडणार ना मग आपली गरम वातावरण पाहिजे ना मग आता आपल्या बँकेत जाऊन दांगलो करायचा सगळं एवढा टाटा काय मी मग मेटा डोर सांगतात पूर भाड मी भरून राहिलो मग सगळे सगळे चला आता तिथं बँकेत दांगो करायचा तिथं जर नाही ऐकलं तर पोलीस स्टेशनला जायचं बिलकुल पेंटा टाकायचा उपोषण करायचं काही करायचं पण पैसे तर पाहिजे मग तिथे काही करा तुम्ही कारवाई करा घरी पहा कुठे शोधा तुम्ही पैसा आम्हाला पाहिजे म्हणजे पाहिजे ना असं नसते ना बोबल शिवाय नसते भेटत अतिवृष्टी कोणाला भेटली जे बोंबले त्याच भेटते मग आपल्याला बोंडला लागेल बसा चला भिनोगा बिलकुल चला आपल्याला आता बँकेत जाय पाहिजे म्हणलं शिवला जास्त काही लिहू नको आमच्या हो पोराचं कसं काही सांगू नको सापडले तर दि नसते पैसे त्याने जर नेले असेल शंभर टक्के नेलेच नाही त्यानं हो पा आता काय पुढचं चंद्रा भाऊ तुमची गेला ना चार लागा सोनं चलत ना का नहीं नहीं, तो तो दे 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 काय काज मोठं काम खराब झालं का आपल्याच माणसं अटकले नाही होणार त्याच्या पुन्हा उरायला प्रयत्न करू राहिला मी पण यायला पाहिजे वापस मी करत होतो ना काही नाही हँडल देऊ देत ना आम्ही जाऊ दे आता काय कर हो येतो ना मी मागून येतो पाहतो काय येतो जायला ग हे काय करते काय नाही पास लाग ना बरोबर येतो आम्ही येऊ ना मागून येतो आम्ही माती लोक काय काय नाही 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 हे बाबा आहे का तुम्ही समजदारीनं घ्या आता अशा वेळेस कुठे जंगला गिंगलात लपवलं का तुम्ही कोणत्या सोयऱ्या राहायच्या घरी आहेत का ते तुम्हाला फोन आला होता का जर माहिती असेल तर तुम्ही खरोखर सांगा लपून ठेवू नका आज ना उद्या बाहेर येणारच साहेब साहेब अशी नाही आम्ही काय लपून ठेवतो हो कोणत्या सोयऱ्या नाही कुठंच नाही फोन लावले आम्ही राजा दरोडा नाही टाकला तुम्ही समजून घ्या साहेब माणसं का राजा असे नाही ना आमचे पुरत साहेब साहेब मले माय काय धरो राखो ना बाळा साहेब मी सांगतो मले माय काय मॅप आयला मॅप आयना अबीन तो असे बेवडे राहेते सोट्टी पडते का अरे म्हणला भाऊ राव जान मुकडन बसना आम्ही आमच्या खोरा दम तुम्ही काय लावलं मदत तू बसा अरे काय भाई का ना माय मी काय सांगू राजा नीडी गाडी होती त्याची आ नीडी गाडी वाला होता दे दोघ नाही तिकड थाना होते मॅप आयला एकच गाडी वाला होता काय श्याम करायला बसणार राहू द्या ना बाबा काही नसते नको काम करून ना काही आपलं इकडे कोणी कुकडे सांगते कोणी काही आपलं बोलता राहिले तर का पाहिलं का काही आपलं राहू द्या साहेब मला बेवळ आहे त्याच्या नांदी लागून काही बकल दिली आमच्या घर जरा वावर शिरू पाहून घ्या बाबा केपते नाही पती लिहून घ्या हो या या घरात या मला माहित आहे ना हो मी सांगतो ना मला माहित आहे ना अरे मी पाहिला ना का मी ऐका ना माया जास्त स्टोरी वाटते रे काय करा येईलच टाकून द्या काय करा अभे म्हणलं मुकाय बसणं काम आमचे काय चालू आहे तू लावून राहिला माहित नाही फाईट नाही आपला काही बकलट खरं सांगतो ना हाय माया ऐका हो ऐका हो माया बरं मग काय माहिती तुले काय कोणत्या गाड्या गेल्या काय समोर तू काय माहिती तुझे साहेब एक लाल गाडी होती नाही लाल नाही लाल नाही निळी निळी गाडी होती पहिले कच्ची गाडी आली नाही कच्ची नाही पहिले निळी आली वाटते नाही पहिले निळी आली मग कच्ची आली नाही पहिले कच्ची आली मग निळी आली चला सांग त्या पत्ती किती लिहून घ्या पाहायला लागली चला चला वाटायचं ना, एक है है ना मला एक दिवस नाई येणार आहे म्हणलं तुम्हाला मग भाण्याला म्हणून मी खाता काढत नाही काढलं मी खातं जाऊ द्या म्हणलं सिंगल मध्ये बरं झालं मी दुकानदार म्हणलं नाही खातं खाता काढामु नाही तर पुरा फिटलो घरदारीची पाहिजे नसतेची काही आपलं रजिस्ट्रेशन नाही काही नाही कोणती आपली बँक बसलेला काय एक एक लाख रुपये कमाले म्हणतं आणि आता काही गरज होता का दरोडा टाकला कुठे ठेवा मारते का जाऊ द्या ना मी काय म्हणलं जवळ माणसं मी आता सध्या कोणत्या कंडिशनमध्ये आमच्या आम्हाला माहीत बाहेर तोंड काढणं कठीण झालं ना पेपरली बातमी आली आमची आम्ही दरोडा टाकला म्हणते आम्ही नाही टाकला ना बा ते तुम्ही म्हणून राहिले टाकला नाही पण ते पेपरवाले न्यूजवाले सगळे तुमचीच तुमची ना अफवा मग आमच्या कॉलनीत दोन तीन म्हणे का तुमच्या रामपूरची सोय होय होय का मग लागलाय लोकांना आणि तुम्ही काही आले गाडी कुठ ठेवलं तुमची गाडी कुठे आहे म्हणलं गाडी बाहेर ठेवली गाडी नंबर थाकू येणार तसा झ ठेवलेला आहे बाबा गाडी ठेवू नका इथे कॉलेजने लोक माहित नाही तुम्हाला आमच्या इथं कोणा सायकल जा, लोक मग इतके जाय जायतो आमच्या कॉलेजतले बा सटकन गाडी घ्या लवकर त्या पेट्रोल पंपर कुठे उभी करा तुम्ही तरी रवाना ना इथं इथं थांबूच नका अर्ध्या कॉलेज माहित झाला आमच्या तुम्ही असे आहे म्हणून फोटो बॅनर आहे बाबा सगळे आला ना पेपर तुमचे मग अरे मग आता आम्ही काय करा आता सांगा तुम्ही तुम्हीच आता आम्हाला काहीतरी मार्ग दाखवा बा आम्हाला काही सूचना केलं आम्ही पयाल होतो ते नाकाबंदी दिसली आम्हाला रिटर्न मारला आम्ही तुमच्याकडे आलो सल्ला घ्यायला काय करा बाबा वकील हो मी मला समजणार तुम्ही असे धंदे करता अरे मग दरोडा टाकला करून हे सांगा मला पहिले दरोड्याचा काय प्रकार नाही तुमचं खरं खरं जाय मला बड हो पैसे आम्ही चोरलेच नाही आमच्यावर आड घेतला त्यांनी हो आड घेतला आम्हाला म्हणे ते मॅनेजर साहेब म्हणे तुम्ही दोन दिवसासाठी तिकडे फरार म्हणे मी बरोबर इकडे मॅनेज करतो म्हणे बिलकुल जमानात ते कागद करून काही टेन्शन नाही म्हणे असे होतच असते म्हणे हां निपट्टे म्हणे असं म्हणजे मॅनेजरने सांगितलं तुम्हाला पोयाचं त्यांनाच तिकडे रिपोर्ट येते लाटे तुमच्या ना दिसते मला कलाकार दिसते मला ते बरोबर पेल्ला तुमच्यावरच पेल्ला त्यांना शंभर टक्के शंभर टक्के आपल्याला काय हे माडे पोलीस स्टेशनले सरळ हजर व्हायचं असतं गेला बा तुम्ही पाच पर्सन पोलीस लोक आपल्याला काय करायला लागते तुम्ही कायले पोया आले मॅनेजर साहेब म्हणणार मी सांगतो तसं का म्हणजे नाही अटक सर म्हणजे मी आम्ही कुलपला आलो शेवटी शेवटी आम्ही कुलप लावून गेलो मारत राहू मग म्हणजे आता तुमच्या वर्षी म्हणजे असं आम्हाला भेवाळून गेलो आणि पोहलो जे झालं ते झालं आता आताच जा पोलीस स्टेशनला जमा तुम्ही विषय नाही आता जाऊ तिकडे बाबा आता तर बस मारतेच लोक आम्हाला बँकेमध्ये दिसलो का कुठं काय दिसून आम्ही आता नाही ते पोलीस स्टेशनले मग काय पोलिस लोक आता हे धुते आम्हाला आम्ही जातच नाही आता आम्ही फरारच राहतो बा कुठे तरी पायात आमचा मार्ग सांगा तुम्ही तर लपवा तू कुठं लपवा इथं दवाड्या लोकांना माहीत झालं असं मी काय म्हणलं हे बा तुम्ही संकेतच्या घरी जा माई सासरवाडी का तिथं जा तुम्ही तुम्ही टीन जा काय नाही जा एखादी ऑटो फॅटो फेशिअल करा चालले जा एखादी चादर फादर देत तुम्हाला अंगार वळा कपडे फपडे बदला जरा असं जरा असं तुम्ही चेंज करा आणि एखादी याटोन म्हणा तुम्ही संकेतच्या घरी जा आणि तिथं कुठंतरी वावरा फावरात नाही राहा नाही तर कसं इलाज नाही सध्या जा म्हणजे कसं बरखर निपटे बरे नाही तर मग पोलीस स्टेशनले यासारखे जमावा आहे कपडे आमच्यावर राहत पण मी आणलं फक्त ते सांगते बाबा फोन करा त्या म्हणा हे येऊन राहिले म्हणा वारा थांबा म्हणा आणि वावरा पशी कसं पेट्रोल पंपार गाडी उभी करतो तसं ऑटो पकडून जातो काही खातायला घेऊन या मला पाहू चला मग आता ते जेवण करून घ्या तुमच्या बहिणीला माहित नाही अजून सांगू नका सध्या या चला मग चला, चला जेवण करा सटकन निघाय तू जेव्हा बाबा फोन आला मी मला वाटलंच ना रविवार येतेच म्हणलं हो डोक्यास आज येते म्हणे ढोंडे खाले वाटा काय सांगा टाटेला काय नाही हलो हल जवाई बाबा काय म्हणलं सांगा काय म्हणता सांगा पहिले तुमचं सांगा मग मी सांगतो सांगा सांगा मी काय म्हणतो ते ढोंड्यासाठी बला रविवारी या रविवारी कसं तुम्ही काय येऊ नका हो पुढच्या रविवारी नाही ते मनात पाहू जसं कसं वाईट झालं त्या याला रामपूरले आपला माटी नाही का माटीनं काय घोड केला म्हणते भेटायला चांगलं मी मुखी रामले म्हणलं मी काय आज घरी नाही नाही आम्ही म्हटलं आज का येऊ नका सोयऱ्या काव पास करा तिकडे माणूस कोणते फिक्री दे भेटायला यायचं सैपा करा का त्याने टेन्शन घ्या अरे मला काय चाललं तुम्ही अशा टाईमला जात काम आहे का तिथं तुम्हाला माहीत पडलं का मला मारत राहायचं बाबा वाजता वाटत माहिती झालं सर का मग दोन चार दिस घरी येऊन भेटून गेले मध्ये हो काय झालं कसं झालं हो वाईट झालं मला शेवटी मी आता बाबा घरी काय मजा नाही लोक काय म्हणतात तुमचे सोय तुमच्या माझ त्यापेक्षा म्हणलं चला भेटून या वाटतं त्याला बरवाटे आपल्याला बरं वाटते म्हणून चालू तिकडे त्याला इकडे पाठवलं मी आता हे म्हणते तिकडे चालले राम मी काय म्हणलं तुम्ही कुठे जाऊ हो तुम्ही घरीच थांबा मार तुमचे ते जीव राहिले ते तुम्ही घरीच थांबा बाबा घरी काय पाठवला राजा आपण बाबा इकडे काय पाठवून राहिले ठाईले का फगड झाले का तुमची झाले का हे आता बा, बा, हो आता हे दोन मिनटं झाले बाहेर गेले ते गाडी गिडी काढून राहिले निघण्याची फिक्री मला तुम्ही वावरात जाय भाकरी गिरी येऊन वावरातच व्यवस्था करायला खोपडी किपडी द्या द्याय अंदर एकदम दिसले नाही पाहिजे लोकल ते बाबा मला अंडर खटाक तुम्ही राजा जवय बा कसं हो तुम्ही राजा जवय भागा कोण हा दुमन हा माहिती पाठवून नका इकडे लवकर जाऊन सांगा मग इकडे जाऊ नका सर गावानी वावरा शिवरा बाय माणसं राजा मग काय लागला पटाटा काय करता मला रट्टी तुम्हाला रट्टी पाठले ते सांगा टे मार्टी मला कुठे बा घरी नाही पोलीस स्टेशनला जमा होऊन तर बरं सांगतो मी पाहतो ते गेले का तर एका मिनिटात हो हो पाहतो पाहतो हो ठीक आहे इथे उडालो तिथे आता भर झाला आता फोन लावला घरात कुठे आपल्या बाबा इथे उडायच आपल्या पोलिसांना होता बाबा घर बंद करा त्याच्या भेटले इथे परत नाही होता म्हणलं पाच मारती समजून घ्या बोलला जरा कसे असते सोय येत सुकाती सगळी येत पेड्यावरचा पगार दे असं पाच हजार दे जर मदत करतो रे आता म्हणलं फोन नाही उठलो राहिले नका नको मी माहित नाही मला माहित नाही कोण व्हायचं असे सोय राहायचं राजा काय कठीण काम झालं आता पण मला फोन लावा लाज वाट आता घरी लावा काय करा माझ्या माझी काय चिंतीत असं माझ्या सासरे बाबा काय कठीण आहे माझ्या बाबा तर काय राजा कायच म्हणून कायच केलं का मला विचारलं नाही काय असे कामं केले पण आता काय करा आता इथून फोन लावा म्हणलं फोन नाही लागत रेंजही नाही आहे जंगलात पण आता कोणत्या सोऱ्या धारण घेतलं नाही आता काय करत आता इथं नाही राहत जातं कुठं आता धरपकड सुरू आहे म्हणजे आपल्या गावात गेले असं नाही माझ्या सासऱ्याच्या घरी जातील काय काही जाणारच आहे ते सासराचं कोणी असो आता सगळे आपल्या तिघाच्या नातेवाच्या पत्ते घेतील गावातून शंभर टक्के झाडा टाकणार आहेत ते शोधती नसते आपल्याला कुठं ना कुठं शंभर टक्के सासऱ्याच्या घरी जाणार आहेत ते तर काय होईल तर हो आता देव जाणे आता लग्न मोडते का राहते माय आता एक तर सासरा माय आउट डोक्षाचा आता काय होते काय सांगा ते तिथं जर गेले तर फालतू लांब नाही ना मग दिवस काय गरज होती का निपटून टाकायला लागलं असतं तेवढंच मागं पडलं असतं बसला आपलं काही गरज मारती बी आता आता हटके आहे म्हणते हटके होते का झटके बसते काय सांगा आता होत होतं ना तेवीस तारीख निघाली होती माझी सासरा मग तयार होता पण मग बुडा आहे की नाही ना धोकाच पटत नाही ना छत्ती चाकला द्यायचा मग आता सापाचा त्या मुगसाचा वर्ग आहे द्यायचा आता काय करतं जाऊ दे आता काय आता जे होईल ते होईल आता काय होईल ते माहित आता आपल्याला काही समजत नाही आपल्याला नाही फोन ना काही ना काही हां चला काही खायचं पाऊ बाबा जंगलात नाही आता किती दिवस काळ लागते काय होते पुढचं पुढे आता आपल्याला माहित नाही सगळ्या कोणाला डायरेक्टरली माहिती नाही चला चला पुरा नसतंच केलं ना काम मला विचारायचं असतं का आहे काय नाही तर बगर विचारता कामं केली की असे परिणाम होते ना मग आता आईवडलाच ऐकलं पाहिजे सल्ला घेतला पाहिजे काय करा आजकालचे पोरं म्हणं साहेब म्हणला तुम्ही किती काही पहा आमचं घरदार पा आमची काहीच नाराजी नाही सगळ्या नातेवाईकाचे नंबर दे बाई सुनबाई सगळे नंबर देऊन दे द्यायले दे सगळे फोन लावा म्हणा त्याचे जे सासरे आहेत ना या मुलीचे वडील इथं गुरुजी आहेत शाळेवर त्याले जाऊन भेटा हो हो भेटलो आम्ही त्या गुरुजींना भेटलो सगळी माहिती घेतली तशी हो तसं तुमचा काही दोष नसेल म्हणा परंतु ते कसं आहे आमचं आम्हाला काम करावंच लागेल ना खरं जोपर्यंत बाहेर येत नाही तोपर्यंत आम्हाला आमचा प्रयत्न कराच लागेल शक्यतो त्यानं कसं म्हणजे फरार व्हाल नव्हतं पाहिजे असं काय म्हणणं आहे करा शेवटी निर्दोष होणं महत्त्वाचं आहे पैशाचा विषय नाही पैसे सगळ्याची मी कही द्यायला तयार सगळ्या लोकायची हो पैशाचा नाही घाटा पण हे कसं आहे हे लांचन नाही पाहिजे ना आपल्याला पा लवकर शोध घेत यायचा का आहे काय नाही तर नंबर देऊ ही सुनबाई द्यायले हो जाऊ दे काय आता इलाज नाही त्याला होईल होईल चांगलं होईल डायरेक्टर चांगले आपले तसे काही असं होणार नाही वाईट हो काही काळजी करू नका द्या नंबर देऊन द्या जाऊ द्या मग

हॅ आपल्या इकडे कामदा भट्टीन भट्टी वाला आहे दिसते तरी काय त्याला माहित नाही का रूम ना न बसते पाट काळा इकडे कोण नाही हा मध्ये अ झुंबर झुंबर इकडे येणार हा काय काय का माझं नाही जमीन हे इकडे एक मिनिट आलं वाला ते आपल्या ससर आहेत तट्टा बुक्तीवाले एकमेट आलं मी त्याला दोरपेटा दोरपेटायला बायथा तो, तो सगळं ते थरपकड सुर वारे पाटलाले त्याले भाटाले काय तर पोलिस लोक आले आता ते नातेवाईकाचे पती होते घेतले तर वावरात चालू त्याच्या कुठं हाय का पाहत ते वावरायला पाव जरा कुठं हाय का, का खोपड्या फाड्या ना आईन पोलीस इकडे ना आपले मोर्चे आले तिकडे गेले वाटते नाही का ते बँकेत गेले दांगडो करायला ही इकडे आले तर असं असं दाखव दाखवू म्हण खोपड्या फापड्या आपल्या वावरात दाखवून इकडं भेंडी असेल तर पाह म्हणा घोरच झाला जाय मारती जा कायच करायच्या नस्त झाली आपण मग काय कायच्यात काही नसले काय जाय काय करा जा आले आले हो काय आले बा पोलिस काय आवाज दिला बोला म्हणलं साहेब काय होतं काय झालं काय नाही म्हणलं आपण आपलं भुजंगराव देणकेश ना मारुटराव डुटक्यांचे सासरेबा हो हो बिलकुल शंभर टक्के मी साहेब भुजंगराव देणके सासरेबा त्याचे मारुटा झुटकेचे दिवन आहे बोला काय होतं काय झालं आले होते का म्हणलं इथं ते आले काय म्हटलं तू घरात घरात आहे का घरा घर म्हणजे घरात लपून ठेवायचं म्हणजे काय काय सोनं होय आ, का ते लपून ठेवायला माणूस असं राहन उंचीला कमी पण मग माणूस नाही का ते काय झालं काय केलं तर बा काय कबाळा केला का काय सांगता आता हे बा म्हणलं सांगले तुम्ही चेक करा याच्या घरचं सगळं चेकिंग करून घ्या पूर्ण म्हटलं ते फरार आहेत सध्या दरोडा टाकला आहे बँकेतनी एक सव्वा कोटी रुपये टिघ घेऊन फरार झालेले रामपूरच्या टिगं इथे तुमचे जवळ पण आहे त्याच्यात

आम्हाला पहा पलंगा खाली पहा तिकडे घडूजी खाली पहा जा ते टाकीत पहा सगळं कनग आहे आमची कणगी त्याच्यात पहा जा पहा काय करता नाही आम्ही कसे आता जाय का लागते आम्हाला काय चांगलं आता सांगून द्या तुम्ही जवळ फोन करा शांतते ना कि म्हणा तुम्ही कसं पोलिस स्वाधीन होऊन जा म्हणा काय बसता म्हणा इकडे तिकडे पयत काय सांगा काय बोला तुम्हाला कुठं फोन लावता आणि काय करता एकापेक्षा एक आहे जो तीन जवळ आहेत मय पहिले दोन ते एकदम खतरनाक बहादर आहेत हो आता ते कसे घराच्या बाहेर काढले आता हे तिसऱ्यानं पाय काढला आता म्हणजे एकापेक्षा एक अलग अलग म्हणजे अवगुणाचे आहेत ले काय जबात हो आता हे तर एकदमच एक नंबर नमरी निघाला माहीतच नव्हतं मले ओले का ज मग चटीत आणलं मला आता काय होते काय नाही आता मग पोरीचं तर दिवाळी लग्न ठेवलं तर म्हणजे दिवाळीले काय करतं आता तुम्हाला काय सांगा सांग ना सरा साला बसला का मला पोरगी टाले राहिली तिकडे ऐकून पण आणले बिचारी काय ना काय म्हण बका सांगता सांग ना घरदार पण घ्या तुम्ही कसं सापड्या सापड्या पण आले काळजी करू नका पाहिला आम्ही सध्या ठीक आहे ते पूर्वी समजावून जरा असं लढ नको म्हणा फालतूच बसले आपले टेन्शन घेत मग काय धोंड्याला धोंड्याला बोलाव तिन्ही जवळ तीन रंगाचे ते म्हणते तर आम्ही येत नाही आम्हाला आता लोक काढून दिलं आम्ही आता येत नाही आणि हे आता असा अभात गुन्हे याले बोलाव याले गोट्याने घ्यावं का आता धोंडे खाऊ घालाव का गोटे खाऊ घालाव आता जाय त्या लाव लावतील सांग जरा समजावून जा काय तू टोयकोटे अशी नाही तर ति बाबकोई अशी मी हे बा लताळणार तुले बंदूक आहे बाजूला समोर आलो काय चल होय बाहेर निघा निघालो त्याला कोणी अंतर शील आहे बँक या जरा अजिबात बँकेत निर्णय लागे नको नका म्हणलं बंदूक माहिती आहे कोणत्या गोत्री आहे का समोर याला शिवाय ती बा बोल नका शिल्लक जा म्हणलं आमचा पैसा आहे आम्ही कुठे जाई बँकेत जाईन आम्ही तोडफोड करायला म्हणजे आमचा पैसा हरामात आहे का ए <गला> जास्त बोललो काय म्हणलं माय बँक होय का मी मी आहो का बँकेतला कर्मचारी हो तुम्ही माय काय खरं नाही इकडे तू काय सांगू मी मग सांगू राहिला मोठा या बा म्हणला आहे अंदर बँकेत लावलेला जात नाही अंतर काय चला लवकर कारवाई नाही तुमच्यावर हो करा ना आमच्यावरच करा ना आमचाच पैसा आमच्यावर कारवाई द्या ना अंधे तर दडपून आम्हाला हुशार दुसरं म्हणजे खऱ्या न्यायच नाही तर नाही नाही करणं न्याय तर मिळणारच आहे मिळणार शिवला असल्या चला सगळे जण उपोषण आले चला चला धमक्या रोखा देऊ उपोषण करा कुठे करा जा बोल काय सांगता मला काय घेते ना

हां मी त्याच प्रयत्न होत ह ते बातमी वाचते म्हणणे लागू राहिलं मग साहेबांना म्हणलं मी इच्छा म्हणलं बा तुमचे वय कसं तर कसं शियाडी बसवा म्हणलं इथं हो आमच्याकडे सोपा म्हणलं आम गावटी इकडे मी जातो म्हणलं तिथं दोन दिवस सुट्टी द्या मला हा मिशन म्हणून एक प्रकारचं प्रॅक्टिकल म्हणून तर साहेब म्हणे मी वरच्या साहेब सम बोलतो सांगतो म्हणे जमलं जमलं आपली जर शियाडी जर बनली तर तीच म्हणलं मग तिथं मग तेवढं जमून आता जमलं जमला नाही झाबऱ्याला फोन करायला लागला फोटो तिथे काढून ठेव बरं बरं ठीक आहे जगण्या जगण्या सांगा ठीक आहे ठीक आहे ठेवतो मग बरं झालं झालं फोन करतो मी झाबरेल तसं तुलाही सांगतो ठीक आहे चालूच आहे ना आता मिस गेलो होतं तर म्हणतात आलो इकडे इकडे कामा लागते ना आता दोन टीमा जायला सर जायला आपलं पांडे साहेब बाकीचे लोक आहेत नाकबंदी ते सगळं चालू आहे ना आता होईनच ना लागलं ना निकाल आता काय काय नाही ते सगळे आता त्याचे धुरे बंदारे सगळे वावर शिव सगळे नातेवाईकाचे सर्च चालू आहे ना करणं काम प्रोग्रेस प्रोग्रेसमध्ये आहे त्याबद्दल शंका नाही पेपरला आहे ते न्यूज सगळे सगळं वाचलं नाही पाहिला ना माहौल बनला पण कसं आहे बँकेतलाही दांगड होऊन राहिला लोकं कसे ऐकून नाही राहिले तर आता रामपूरचा एक आता टाटा भरून आला तिथं पण आहे तिथं त्याला काही सुचून नाही राहिला त्याचे फोन येऊ राहिले समजून सांगा या काय करा म्हणून म्हणलं बापा ते काय कसं करायचं हँडल तर त्याच्या मामी जाऊ नका तुम्ही कोणत्या कर्मचाऱ्या काय त्याला काय पाठवलं तिथं लॉक करा त्याला शील मारलं ते बाहेरचा दरवाजा लावून घ्या जाऊ नका मला कोणी मग काय आता दोन तीन दिवस सामान पेंटिंग दे हो सांगतो मग फोन करून देले हो हो ठीक आहे मग आता येऊ का मग आम्ही पाच जरा लवकर लावा त्याचा खळा निवाळा लोकल परेशान आहे म्हणून आम्ही जाते नाही का लवकर जा ओ, ना बाबा पुन्हा ऐकते का लोक जा ना मॅनेजर साहेब जा म्हटलं जा ना निघा इथून लवकर थांबू नका इथं जा तिकडे बसा जा हो 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 साहेब चला हो साहेब चला चला हो काय जाऊ कोणाला फोन आला वाला हा नमस्कार सर हा नमस्कार म्हणलं बोला कोण बोलता हॅलो प्रशिक्षण केंद्रावरून बोलतो म्हणलं टी एम बिलाला बिलाला साहेब बोलून राहिलो दोन मिनटं बोलायचं आहे पांडे साहेबाशी आहेत का ते बिलाला एम एम बिलाला होते नाही का ते काय कारागृहामध्ये असते हा हा म्हणजे एम एम बिलालाचे भाऊ आहेत का तुम्ही ते मा मोठा भाऊ आहे मी लायना भाऊ मी ट्रेनिंग सेंटरवर असतो इकडे ते तिकडे त्या जेलात असते ओहो, बोला म्हणलं ते पांडे साहेब अशी बोलात अर्जंट मध्ये द्या त्यांना कॉल द्या त्यांच्यासारखाच आवाज आहे त्यांची भेट झाली होती माझी मी काय म्हणलं सर आपलं टी एम बिलाला साहेब आपले जे पांडे सर आहेत की नाही सध्या आपला बँकेचा दरोडा पडला त्या संदर्भामध्ये थोडीशी चौकशी करायसाठी गेलेले आहे परगावी तर ते तर काही नाही सध्या मी हा इथं म्हणलं काय विशेष त्याच केस संदर्भात कसं काही युवक माझ्याकडे आले होते आणि त्यांनी मागणी केली आहे की बाबा हे जे बँक दरोडा प्रकरण आहे सी आय डी कडे द्या तर मी वरच्या साहेबाशी बोलणं झालं माझं आणि कसं सी आय डी कडे आपल्याला हे केस वरती करायचे आहे हॅन्डओवर करायची आहे गावठी सी आय डी आहे की तर त्यांना सगळी माहिती आहे अंदरची तर म्हणून कसं हे केस त्यांच्याकडे उद्यापासून सोपवून द्या तुम्ही तसं लेटर बाग आहे दा तुम्हाला भेटून जाईल वरच्या साहेबाशी माझं बोलणं झालं आणि जे काय रामपूरची एक श गावटी शेळी आहे आणि आपली इथचे दोन तीन आमचे युवक यांच्या मार्फत या प्रकरणाचा पूर्ण निवाळा लागणार आहे तर ठीक आहे उद्या तुम्ही ते क्लिअर करून टाका हँडओवर करून टाका ते अच्छा अच्छा म्हणजे असं म्हणजे ट्रेनिंग सेंटरवरचे दोन तीन समजा आपले प्रशिक्षणार्थी आणि इतची गावटी याच्या मिळून समजा आपल्याला हे करायचं नाही का बरं बरं ठीक आहे ना मी पांडे साहेब आले की त्यांना तसं सांगतो तसं लेटर आलं की ठीक आहे ठीक आहे उद्यापासून देऊन देतो मग ओके सर ने हो कोणाला सांगू नका बाकी आ, मिशन दरोडा आहे आणि हे प्रॅक्टिकल स्वरूपात आम्ही करणार आहोत आमच्या युवकाला याचा हो अनुभव येण्यासाठी ठीक आहे मग हा सहकार्य करा त्यांना धन्यवाद नाग बडी चालला ना मला पूर्ण लक्षात आलं याचा काहीच दोष नाही या कोणातरी गोत्यात आणलेला आहे हो आपल्याला काहीतरी करा लागं गा, गावालाले हे गावाले कसे झाले बयाळ या शिवल्याच्या मागा आहे सगळे काय तिथे उपोषणाला बसला का काय गेलते गेलते दांगड गेलता आणि मग म्हणे उपोषणाला जातो म्हणे मी आलो वापस तिथून आता काय करावं काय नाही मला काही समजून राहिला आता आम्ही त्याचा शीआयडी तयार राहा म्हणून बोलायचं कि म्हणे साहेबाला सांगितलं म्हणे मी हो त्याचं जर समजा हो आलं तर मग असं शिआय डीच्या माध्यमातून आपल्याला त्याचा शोध लावत आहे म्हणे असं म्हणे बोलायचं कि म्हणजे शीआयडी रिटर्न आहे वाटते आता नाही असं असं म्हणजे तुमचं आहे वाटते एक दोन भाग बहुतेक असं असं चल द्या चल द्या मग बरं आहे बरं आहे जमते जमन ना पाहिजे जरा असं भुलले समजा हो खोटं किटं धुन घ्या जरा चांगले हो सर्दीचं पाणी पाऊस आहे जरा व्हायला पाहिजे हा अजून अजून होत नाही आला ना ते ओन काय होते काय नाही अजून आता असे लटकते तरवान ते पण अजून नक्की नाही झालं ना जमलं जमलं म्हणून आपलं दया कुस्तो गडबड तयार राहून आता हा निघालो मी रेल्वेत बसला आता परमिशन भेटली आपल्याला ठीक आहे निघाल मी घ्या तुम्ही आता सुरू होईल मिशन दरवड आता हो आता पाहू आता काय होते उद्या बसून आमचा पाहू काय होते चला आता काय शेअडी शोध लावते नाही लावते पाहू आता पुढच्या भागामध्ये जास्त कसं जास्त ताणत नाही म्हणा आम्ही फक्त कसं विषय कसा समजला पाहिजे चांगल्या पद्धतीने त्याचा आनंद घेता आला पाहिजे रंगत आली पाहिजे म्हणून आम्हाला बनवा लागते एक दोन जास्त एपिसोड होते पण ते कसं जास्त काही बघा हे करू नका हो। झाला पाहिजे झाला पाहिजे मग कसं दम घुटते माणसाचा पुढचं काही सुचत नाही मग तेही राहते आणि ही राहते सरज पाण्यात जाते म्हणून म्हणलं आहे तसं चाल द्या जसं जसं सुचते तसं तसं करतो मी जास्त काही ताणत नाही बरोबर व्यवस्थित व्यवस्थित करतो ठीक आहे आता व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि लवकरात लवकर अडीच लाखासाठी मदत करा सहकार्य करा धन्यवाद उद्या भेटू पाच वाजता कंटिन्यू विषय करून आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची टेन्शन घेऊ नका हो काल्पनिक व्हिडिओ आहे त्यामुळे त्याच्यातनी जास्त घुसू नका हो आणि डोक्याला ताण देऊ नका बिलकुल रिलॅक्समध्ये आनंद घ्या रंगत घ्या ओके थँक्यू उद्या भेटू पाच वाजता